जय शिवराय मित्रांनो, आज खरं तर अलिबागला चाललो आम्ही राज्यस्तरीय लाठीकाठीसाठी, पण तिथल्या आक्षी या गावाला आपण भेट देणार आहोत. असाही अलिबागला हजारो वर्षांचा इतिहास आहे आणि आक्षी इथली काही प्राचीन मंदिरं आणि काही शिल्पं बघणार आहोत. पण त्याआधी थोडंसं जाणून घेऊया की मुळात शिव्यांचा इतिहास काय आहे, ह्या शिव्या कुठून आल्या, याच्याबद्दल काहीच आपल्याला माहिती मिळत नाही. तर तसं बघायला गेलं तर हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे शिव्यांना. पण काही साध्या अगदी म्हणजे उर्मट, कृतज्ञ, ज्यांचा समावेश खरं तर शिव्यांमध्ये होत नाही, कारण आता हल्ली दिल्या जाणाऱ्या शिव्या म्हणजे अगदीच भयंकर आहेत. हल्ली तर नेते मंडळीसुद्धा शिव्या द्यायला लागली आहेत. आणि मग प्राचीन भारतामध्ये असा शिव्यांचा काही संदर्भ होता का, वापर होत होता का? कारण वेगवेगळ्या राजसत्तांमध्ये कधी राजांचे नियम किंवा त्यांच्या आज्ञा पाळल्या जाव्यात म्हणून एखादी भयंकर शिवी दिली जायची. त्याच्यात असंही दिसून येते की काही निम्नस्तरीय जनावरं आहेत, म्हणजे ज्याच्यात कुत्रा, डुक्कर, गाढव, घोडा यांचासुद्धा वापर केला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता ह्याच्यामध्ये मुख्यत्वे नंतरच्या काळात स्त्रियांचा जास्त वापर केला गेला, त्यांच्यावरून जास्त शिव्या निर्माण झाल्या. म्हणजे तुम्ही इस्लामी राजवटीमध्ये बघाल तर स्त्रियांवरती होणारे अत्याचार, म्हणजे एकेकाळी स्त्री पुरुष जी एकत्रपणे सगळ्या गोष्टीत सहभाग घेत होती, ती कालांतराने स्त्री म्हणजे ही पुरुषाची मोठी जबाबदारी बनली. त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीवरती किंवा राजसत्तेवरती जर आघात करायचा झाला तर त्यांची जी प्रतिष्ठा आहे ती मुळात स्त्री आहे. मग त्या स्त्रीची आपण अवहेलना शारीरिक किंवा शाब्दिक कशी करू शकतो, त्याच्यातून मग कदाचित या शिव्यांची निर्मिती झाली असेल. हल्लीतल्या वापरातल्या शिव्यांमध्ये तर फारसी, मराठी, इंग्रजी अशा शब्दांचा अपभ्रंश होऊन वापरल्या जाणाऱ्या त्या शिव्या आहेत. तर हा सगळा शिव्यांचा इतिहास मी ह्याच्यासाठी सांगतो आहे कारण आक्षीमधल्या दोन गदेगाळी आपण पाहणार आहोत, याच्यापूर्वी तुम्ही त्या कदाचित पाहिल्या असतील. पण थोडक्यात मला शिव्यांचा हा इतिहास सांगायचा होता म्हणून मी थोडासा थांबलो आहे. आपण भेट देऊया तिथल्या दोन प्राचीन मंदिरांना आणि गदेगाळ तिथे गेल्यावर आपल्याला कळेल. छायाचित्रण शेवटपर्यंत पहा आणि इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. मुळशी पॅटर्न या मराठी चित्रपटातील रावल्याचा संवाद आठवतोय का? साहेब, शेतकऱ्याची मुलं आहोत, तुम्ही आम्हाला घोडे लावलात तर आम्ही तुम्हाला बैल लावू. बैल कधी एकटा येत नसतो, जोडीनं येतो तोही नांगरासकट. हा संवाद जणू एखादी सणसणीत शिवीज भासावी, असाच काहीचा भास इथले शिलालेख पाहताना आपल्याला होतो. स्वराज्याच्या शिवकाळातली ही लाठीकाठीची कला आजही लहान मुलं शिकतायत आणि स्पर्धेच्या माध्यमातून का होईना जोपासतायत, हे पाहून बरं वाटलं. नाहीतर भ्रमणध्वनीच्या या काळात शहरातली मुलं मात्र घरातच बैठे खेळ खेळू लागले आहेत. 3 दिवस चालणाऱ्या ह्या राज्यस्तरीय स्पर्धेचा आज 2रा दिवस. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून इथे लहान लहान मुलं आलेली, अगदी लहानशा खेड्यापाड्यातल्या मुलांनीसुद्धा या स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या माध्यमातून का होईना महाराजांची ही कला आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोचतंय हे पाहून बरं वाटलं. राष्ट्रीय रासायनिक खतं म्हणजेच RCF कॉलनीचा निरोप घेऊन आम्ही आक्षीच्या दिशेने निघालो. आक्षी गावातला हा ऐतिहासिक स्तंभ आपलं लक्ष वेधून घेतो, ज्याच्यावरती साखर इथे बांधण्यात आलेल्या सेतूच्या कामाचा तपशील कोरलेला आहे. इथूनच आपल्याला आक्षी समुद्र किनाऱ्याच्या दिशेने जावं लागतं. या मार्गावरच आपल्याला दोन प्राचीन मंदिरं पाहायला मिळतात, एक सोमेश्वर महादेवाचं मंदिर आणि दुसरं कळंबा देवीचं मंदिर. भल्या मोठ्या दीपमाळेसह अलीकडे जीर्णोद्धार केलेलं सोमेश्वर महादेव मंदिर हे त्यावेळी बंद होतं म्हणून आम्ही भेट देणं टाळलं. कळंबा देवीच्या मंदिराच्या समोर अलीकडे बांधलेल्या 2 दीपमाळा पाहायला मिळतात. ह्या मंदिराचा जीर्णोद्धार अलीकडच्याच काळात झालेला आहे. या मंदिराच्या भव्य सभा मंडपातच देवींच्या 2 मूर्त्या स्थापन केलेल्या आहेत. या मंदिर स्थापनेचा इतिहास कदाचित 900 वर्षापेक्षाही जास्त असावा, कारण इथे सापडलेल्या 2 शिलालेखांमध्ये या मंदिराचा उल्लेख आलेला आपल्याला आढळतो. या मंदिराशेजारीच एका छोटेखानी देवळात खोदकाम करत असताना काही वर्षांपूर्वी गजांत लक्ष्मीचं हे शिल्प सापडलेलं, हे अतिशय दुर्मिळ असं शिल्प आहे. 1 शिलालेख सोमेश्वर मंदिराजवळ सापडलेला तर दुसरा ग्रामपंचायतीच्या कार्यालयाजवळ सापडलेला. हे सोमेश्वर महादेव मंदिर आहे,
आणि पूर्वी गदेगाळ ह्याच परिसरात होती, दोन्ही गदेगाळ, एक तिकडे ग्रामपंचायतीचं कार्यालय आहे तिथे होतं। आता त्या हा मार्ग आपण जिथून अलिबागवरून येत होतो आणि इथे हा आक्षी चौपाटीला जाण्याचा मार्ग आहे, तिथेच साईबाबांचं एक मंदिर आहे, तिथे ती सध्या दोन्ही चांगल्या परिस्थितीमध्ये ठेवलेली आहे। ह्याच साई मंदिराच्या समोरच्या घराच्या शेजारीच दोन्ही शिलालेखांचं संवर्धन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। स्त्री सकू 1213 म्हणजे श्री शके, खरं संवछारे चैत्र सुद 8 शुक्रे म्हणजे शुद्ध 8 शुक्रवार असेल अध्य सीम प्रौढी प्रताप चक्रवर्ती श्रीरामचंद्र देवे विजयो दई तत्पागे त्याग एक, पुढच्या ओळी वाचता येत नाही, पूर्वे पस्मे है जो लोपी तेहाची मायेसी गाडो घोडू टिंब 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 शुभम भवतु। इथल्या शेजारच्याच भिंतीवरती हा शिलालेख आणि त्याचा अर्थ कोरलेला आपल्याला पाहायला मिळतो। हा शिलालेख श्री शके 1213 म्हणजे अंदाजे सन 1292 आहे। यादव राजा रामचंद्रदेव याचा अधिकारी श्री जाईदेव याचा मुलगा ईश्वरदेव क्षत्रिय याने कालिका देवीच्या मंदिरातील ब्राह्मणास दान दिल्याचा मजकूर इथे कोरलेला आहे। तो मी नीट पाहण्याचा प्रयत्न केला परंतु भरपूर उन्हामध्ये त्याच्यावरची कोरलेली अक्षरं जी पुसट झालेली आहेत ती दिसत नव्हती, म्हणून गपचूप त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकण्याचा प्रयत्न केला। या शिलालेखाच्या सरतेशेवटी एक स्त्री कोरलेली आहे आणि त्याच्यावरती दुदैवाने संभोग करत असलेला गाढव आपल्याला पाहायला मिळतो। या दोन्ही शिलालेखांच्या वरती आपल्याला चंद्रसूर्य कोरलेले पाहायला मिळतात, याचा अर्थ हा एक प्रकारचा राज आदेश आहे आणि त्याचं पालन चंद्रसूर्य असेपर्यंत केलं जाणं गरजेचं आहे, अन्यथा ह्या सगळ्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांच्या मायेसोबत किंवा त्यांच्या स्त्रीसोबत खाली कोरलेल्या शिल्पातली शिक्षा देण्यात येईल। यादव राजाच्या काळातली उंच गदेगाळ सोमेश्वर मंदिराजवळ सापडलेली, तर ठेंगणी गदेगाळ ग्रामपंचायती कार्यालयासमोर सापडलेली ती शिला राजाच्या काळातली। हा शिलालेख शिला राजा दुसरा केशीदेव यांचं 1931 म्हणजे सन 1209 असावं ह्या आसपास आहे। केशीदेव याचा महाप्रधान भुईरजू आणि प्रधान अधीर यांनी शक संवंत 934 परिधावी संवस्तर अधिक मास द्वितीय पक्ष शुक्रवारी देवीच्या पूजेसाठी किंवा बोलण्यासाठी नऊ पायली किंवा नऊ कौली धान्य नेमून दिले। या दोन्ही शिलालेखांमध्ये किंवा गदेगाळीमध्ये देवीचा उल्लेख सापडतो, याचा अर्थ या देवीची स्थापना अंदाजे 12व्या किंवा 13व्या शतकादरम्यान झाली असावी। छोट्या गद्देगाळावरचा शिलालेख स्पष्टपणे दिसत नाही, पण त्याची माहिती पुरवली म्हणून स्थानिकांचे आभार मानून मी तिथून निरोप घेतला। ह्या गद्देगाळाचा हा कालखंड महाराजांच्या आधीचा असावा, महाराजांच्या काळात अशा काही शिल्पांची निर्मिती झालेली मला तरी ऐकू नाही। छायाचित्रण आवडलं असेल तर इतरांपर्यंत नक्की पोचवा। पुन्हा भेटेन नवीन छायाचित्रणासह। जय शिवराय।